नमस्कार, मी अमरीन खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय गांधी भवन येथे पक्षाचा ध्वज फडकावून हात से हात जोडो या अभियानाला उत्साहात सुरुवात. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीचा कोणताच अजेंडा नाही, युती टिकणार नाही, आमदार बच्चू कडू यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. देशातील व राज्यातील सर्व जाती धर्मातील जनतेला संघटित करून भाजपा सरकार विरोधात बुलंद आवाज उठवण्यासाठी हात से हात जोडो या अभियानाची सुरुवात आज औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय गांधी भवन येथे काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकावून करण्यात आले. हात से हात जोडो या अभियानाची सुरुवात मंगळवारी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय गांधी भवन येथे काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकावून करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये हात से हात जोडो या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. देशातील व राज्यातील सर्व जाती धर्मातील जनतेला संघटित करून भाजपा सरकार विरोधात बुलंद आवाज उठवण्याचे प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या कार्यक्रमात औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसुफ लीडर यांनी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजेश राठोड यांचा सत्कार करण्यात आला. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ लीडर, डॉ जफर अहमद खान, भाऊसाहेब जगताप, डॉ पवन डोंगरे, अनिस पटेल, इकबाल सिंग गिल, सागर नागरे, ऍडव्होकेट सय्यद अक्रम, अरुण शिरसाट, एम ए अझर, अथर शेख, अनिल माळोदे, प्राध्यापक प्रकाश वाघमारे, केशव नामेकर, बबन डिडोरे पाटील, कैसर बाबा, अस्मत खान, रवी लोखंडे, अशोक डोळस, अनिता भंडारी, दीपाली मिसाळ, रेखा राऊत, स्वाती सरवदे, माधवी चंद्रकी, मंजू लोखंडे, अरुणा लांडगे, जानू पटेल, शेख रईस, मदन सातपुते, चंद्रकांत बनसोडे, जगन्नाथ ढाकणे, आनंद भामरे, विनायक सरवदे, मुख्तार शेख, साजिद कुरेशी, योगेश थोरात, संतोष भिंगारे, शफीक शाह, निर्मला शिखरे, सय्यद युनुस, शेख फैज, शिवा गवळे, सलीम खान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. औरंगाबादचं महत्व सांगत असताना मी तुम्हाला एक उदाहरण देईन की केवळ औरंगाबाद शहरामध्ये दोन लोक माझ्या माहितीत माझ्या अगोदरचे अजून असतील, पण चंद्रकांत खैरे आणि परेश्वर साबळे असे दोन लोक मी सुरुवातीला शिवसेनेचे बघितले आणि औरंगाबाद मध्ये त्यांनी शिवसेना वाढवत असताना त्याची प्रसिद्धी करत असताना त्याचा फायदा त्यांना मराठवाड्यात झाला. मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी सुद्धा त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला. मग का नाही आपण पुन्हा त्याच पद्धतीने एकदा गुण बांधू आणि सर्वांनी मिळून पुन्हा काँग्रेसचा दिवस, पुन्हा काँग्रेसची सत्ता, पुन्हा मराठवाड्याच्या राजधानीमधून संपूर्ण मराठवाड्यामध्ये काँग्रेसचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न का नाही करायचं आम्हाला पाहिला होता. Yeah.
महिना संपत आला तरी पगार मिळाला नसल्याने महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज कचरा वेचण्याचे काम बंद करून धरणे आंदोलन केले. महानगरपालिकेच्या वतीने शहरातून कचरा संकलनाचे काम रेड्डी कंपनीला देण्यात आले आहे. सदर कंपनीच्या मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप करण्यात आलेला नाही. मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा पगार अद्याप या कामगारांना मिळालेला नाही. जानेवारी महिना संपत आला तरी सदर कर्मचाऱ्यांना पैसे अभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवारी सदर कामगारांनी सकाळपासून कचरा संकलनाचे काम बंद करून आपापल्या डेपोवरती धरणे आंदोलन केले. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त यांना भेटून निवेदन सादर करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या पगारी करण्यात आल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. गोपीनाथ रेड्डी कडील वाहन चालक व घंटागाडी कामगार यांची नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याची पगार आजवरपर्यंत झालेली नाही. तरी त्यामुळे आम्ही गेट समोर फक्त उभे राहून काम बंद करून धरणे आंदोलन उभं केलं आहे. एक ते झोन नंबर 9 हे संपूर्ण बंद असून सध्याला प्रशासन किंवा पी गोपीनाथ रेड्डी कडील जबाबदार अधिकाऱ्याने आम्हाला दाखला द्यावा की पगार कधी होणार आहे, त्यावेळेस आमच्या गाड्या चालू होतील. तुम्ही आणखी मग ह्याबाबत कोणाकडे मागणी केली आहे का लेखी स्वरूपात वगैरे? हो, कामगार अधिकारी प्रशासक आयुक्त साहेब पी गोपीनाथ रेड्डी यांना ऑलरेडी पत्र दिलेले 15 दिवसापहिले. काय रिप्लाय काय आला तुम्हाला? रिप्लाय त्यांचं आमचा चेक पास नाही झाला, अजून चेकवर रिमार्क केलं, असंच हे चालू आहे त्यांचं उत्तर. बरं, मग आता आज जर नाही मिळाली पगार तर काय करणार? सध्याला तर काम पण आंदोलन आहे चालू आमचं. आता आम्ही अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यावर जाणार आहे, तिथं मानवंदना देऊन महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना भेटणार आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9:15 पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9:15 पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. ध्वजारोहण पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद शहर पोलीस विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाची रंगीत तालीम आयुक्तालय मैदानावर सध्या करण्यात येत आहे. शहर पोलीस दलातील विविध विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी उपस्थित मान्यवरांना परेडच्या माध्यमातून सलामी देण्यात येणार आहे. या परेडमध्ये शहर पोलीस दलातील शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, बँड पथक यांच्यासह विविध अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने परेडची तालीम पूर्ण करण्यात येत आहे. या मुख्य शासकीय समारंभात जास्तीत जास्त व्यक्तींना सहभागी होता यावे म्हणून सकाळी 8:30 ते 10 या कालावधीत ध्वजारोहणाचा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. शासकीय व निमशासकीय कार्यालय संस्था यांनी आपले ध्वजारोहणाचे कार्यक्रम सकाळी 8:30 पूर्वी किंवा 10 वाजेनंतर करावेत, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदीश मणियार यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालय आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सदर ठिकाणी असलेली ही विद्युत रोषणाई नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रजासत्ताक दिनी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, याबरोबरच शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात यावी या आशयाचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालय आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सदर ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस आधीपासूनच विद्युत रोषणाई करण्यात आली असून सदर ठिकाणी असलेली ही विद्युत रोषणाई नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. जळगाव मेडिकल कॉलेज येथील अधिकाऱ्यांच्या मार्फत कर्मचाऱ्याला मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करीत कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघातर्फे 15 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष विलास जगताप यांनी एडेसवर बोलताना दिली. कारण की शासनाच्या जीआर मध्येच असे नमूद आहे की ज्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याला कोणताही आजार असेल आणि तो आजार जे आजार शासनाने ठरवून दिलेले त्या आजारात तो मुलगा बसतो, तो मुलगा मत्तीमंद आहे आणि मत्तीमंद असून सुद्धा तो त्याचा जो मानसिक डॉक्टरांकडे जो इलाज चालू आहे तो औरंगाबाद घाटी येथे त्याचा इलाज चालू आहे आणि त्याची पत्नी आणि तो मुलगा तो सतत तबाखान्यामध्ये असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन इतकं बिघडलेलं आहे की आज त्या कर्मचाऱ्याला
त्यांनी त्याला आजारी पडल्यानंतर त्यांनी त्याची तपासणी केल्यानंतर आज त्याला टीबी हा आजार निष्पन्न झाला आणि त्याच्यावर तो इलाज चालू आहे. त्याला मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून तेथील डीन यांच्याशी चर्चा केली, तेथील प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली, परंतु तिकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं दिसून येत आहे की हे तो कर्मचारी मागासवर्गीय असल्यामुळं त्याला सतत त्रास देण्यात येत आहे. करिता आम्ही येत्या 15 तारखेला जे आंदोलन करणार आहोत त्याची तरी दखल माननीय संचालक किंवा आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई यांनी घ्यावी ही नम्र विनंती. आमचे मित्र सहकारी सनी खंडागळे हे दिनांक म्हणजे मागील वर्षापासून त्यांच्या मुलाला जो आजार जडलेला आहे त्यांचे उपचार आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे सुरू आहे. त्यांच्या मुलाचा आजार जडलेला असताना देखील त्यांनी जडलेला असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात जळगाव येथील कार्यालयात त्यांनी बदलीकरिता औरंगाबाद येथे बदली मिळण्याकरिता वेळोवेळी विनंती केलेली आहे, परंतु कार्यालयाने त्यावर कोणत्याही प्रकारची अद्याप दखल घेतलेली नाही आहे. आमचे सहकारी सनी खंडागळे हे त्यांच्या ह्या दबावामुळे त्यांच्यावर टीबी हा आजार देखील आज जडलेला आहे. त्यांनी वेळोवेळी शासनाला पाठपुरावा देखील केलेला आहे, परंतु आज त्यांच्या कार्यालयात त्यांच्या इथं उपचार सुरू असताना टीबीवर उपचार सुरू असताना देखील त्यांच्या कार्यालयाने त्यांची गैरहजेरी पाठवलेली आहे व त्यांच्यावर जातीवाचक विचार करून व जातीवाचक त्यांच्यावर वचक निर्माण करून त्यांना वेगळं डावलण्यात येत आहे. तरी त्यांना योग्य तो न्याय मिळावा ही विनंती. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती निव्वळ राजकीय हेतूने असून अशा झालेल्या युती टिकत नाहीत, त्याला जनतेचा स्पर्श असावा लागतो असे माजी मंत्री प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले. चांगलं आहे. आखरी कोणत्याही पक्षासाठी काही संघटना युती होणं, त्यांचं संघटन वाढणं, त्या पक्षासाठी ते चांगलंच असतं. अगदी मतदारामध्ये काय त्याचा प्रभाव पडेल हा विषय महत्त्वाचा आहे. कसं आहे, निवड राजकीय हेतूनं केलेल्या युत्या संघटना ह्या टिकत नाही. त्याला जनतेचा स्पर्श पाहिजे, जनतेच्या भावना पाहिजे, जनतेचे प्रश्न पाहिजे. निवड राजकीय दृष्टी आम्ही काही युत्या करतो आहे आणि त्याचे काय हाल आहे तुम्ही पाहिले, ते कसे काय कुठल्या स्तरावर घेऊन फक्त राजकीय दृष्ट्या असणाऱ्या युत्या मला वाटतं फार का टिकत नाही. आता राजकारणाशिवाय काय त्यांची काय मुद्द्यासाठी युती, एक तरी मुद्दा त्यांनी सांगावा. हे युती करताना प्रकाश भाऊने किंवा उद्धव साहेबांना आम्हाला सांगितलं पाहिजे का आमचा हा एक झेंडा आहे, या एका अजेंड्यासाठी आम्ही एकत्र आलो. मला नाही वाटत बातमीत कुठं असेल म्हणून. भाजपला रोखणे हा अजेंडा म्हणजेच राजकारणच आहे फक्त, त्यात जनतेचा कुठं विषय आहे? भाजपना रोखल्यामुळे जनतेचं भलं होईल असं काही स्पष्ट करून सांगता आलं पाहिजे. नाही, मी अधिक आनंद आहे का, मी मंत्रालय लोक मंत्री मागत होते, मला मंत्रालयच भेटलं आहे दिव्यांग बांधवासाठी. त्याच्यानं मी आता पूर्ण खुश आहे. तसं पाहिलं तर दिव्यांग मंत्रालय देशामधलं हे पहिलं मंत्रालय आहे आणि आमच्या लढ्याला एक सीमेचं टोक जे होतं आमचं, जे अंतिम टोक होतं, जी मागणी होती शिंदेसाहेबानं पूर्ण केली आणि म्हणून त्या आनंदात सध्या आम्ही मंत्रीपद विसरलो आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कापसाला प्रति क्विंटल 15,000 रुपये भाव द्यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता
सुरू झालेले धरणे आंदोलन दुपारी तब्बल 4 वाजेपर्यंत आंदोलकांनी केले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अशफाक सलामी, कॉम्रेड भास्कर लहाने, कॉम्रेड कैलास कांबळे, कॉम्रेड सय्यद अनीस, कॉम्रेड त्र्यंबक शेजू, कॉम्रेड शेख इसाक, कॉम्रेड बाळू शिंदे, कॉम्रेड हमीद पठाण, कॉम्रेड निवास महाकाळ, कॉम्रेड शेख अब्दुल, माजी नगरसेवक कॉम्रेड शेख बाबू यांच्यासह कॉम्रेड शेख बशीर, कॉम्रेड अरुण पंगा, कॉम्रेड शेख अजीम, कॉम्रेड मिर्झा असलम बेग, कॉम्रेड आकाश शेजू, कॉम्रेड सय्यद परवेज, कॉम्रेड शेख रिजवान, कॉम्रेड शेख निहाल आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. एडीएनसाठी सिल्लोड विभाग प्रतिनिधी विनोद जगताप. 25 तारीख को पूरे देश भर में किसानों का किसान सभा के तरफ से हर पूरे देश के अंदर, हर जिले के अंदर, हर गांव के अंदर, हर तालुक तहसील के ऊपर जो तो मोर्चे निदर्शन है, ये आंदोलन होने वाले है. 25 तारीख का जो है तो ये ऐलान ऊपर से जो है तो हो चुका है, उसी का एक भाग बोल करके ये हम आज यहाँ से धरने दे रहे हैं. जिस तरीके से किसानों को से जो वादे किए थे मोदी सरकार ने वो पूरे नहीं किए, और अभी हमारे ख़ासतौर से महाराष्ट्र में मराठवाड़े में जो ओला दुष्काल पड़ा था उसके जो पीक बीमा मिलना था तो वो पीक बीमा जो है तो यहाँ नहीं दिए. हमारे सिल्लोड के जो है तो आमदार जो है हमारे राज्य के कृषि मंत्री है, लेकिन उसके बाद बावजूद हमारे सिल्लोड के शेतकरियों के साथ, हमारे औरंगाबाद ज़िले के शेतकरियों के साथ नाइंसाफी हुई, उसके खिलाफ भी जो है तो ये हमारी लड़ाई है. उसी के साथ साथ एक तरफ जो है तो MSP दे रहे नहीं, कोई किसानों के दाम उत्पादन का जो तो भाव नहीं बढ़ा रहे, दूसरी तरफ जो है तो महंगाई बढ़ाते जा रहे. इसलिए हमारा सबसे बड़ी मांग यही है कि जो भी खेती खेत का जो उत्पादन होता है और उसको ये कपास को, कांदे को या किसी और चीज़ शक्कर को ये बाहर से जो है तो ना खरीदते हुए हमारे देश का ही मान ले, हमारे को पैसे बढ़ करके दे, लेकिन ये ऐसा नहीं कर रही, ये बाहर से आयात कर रही कपास, बाहर से आयात कर रही शक्कर. तो इसके विरोध के अंदर हम जो है तो किसान और जो तो खेत मजदूर और मजदूर सब मिलकर के महंगाई के खिलाफ और किसानों के सवालों के लिए रोड पर उतरने वाले हैं अभी, और ये आंदोलन पूरे देश भर में तीव्र होने वाला है. 7 वर्षांमध्ये जे आहे तर जेव्हापासून केंद्रामध्ये नरेंद्र मोदीची आणि RSS सरकार आलेले आहे तेव्हापासून जे आहे तर शेतकरी असेल, कामगार असेल, विद्यार्थी असेल किंवा सर्वसामान्य लोक असेल, आज डिझेलचे भाव वाढलेले आहे, पेट्रोलचे भाव वाढलेले आहे, आणि सर्व जुल्म म्हणजे तर व्यापारीवर होत आहे, कारण की व्यापारीवरचे जे माल आहे तर ते GST GST लावण्याचं काम तिथं केंद्र सरकार करत आहे. आज खाण्यावर GST, पाण्याच्या बाटल्यावर GST, आणि जे मेल्यानंतरचे सामान लागतो, कफन लागतो, त्याच्यावर GST जे आहे तर भारतामध्ये जे आहे तर लागू करून जे आहे केंद्र सरकारने जे आहे तर व्यापाऱ्याला जे आहे तर मृत्यूच्या दारामध्ये उभे करण्याचं काम केलेलं आहे, याचा मी ते निषेध करतो. आणि भविष्यामध्ये जे आहे तर आम्ही चांगल्या प्रकारे जे आहे तर आंदोलन करू अशी जे आहे तर आपल्याला वचन देतो. इन्किलाब जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी भाषा व वाङ्मय विभाग आणि महाराष्ट्र संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त जागर मराठी या कार्यक्रमाअंतर्गत माझे वाचन कार्यक्रम आज पार पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मराठी भाषा व वाङ्मय विभाग आणि भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने जागर मराठीचा या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत माझे वाचन या सदरात अनुभव कथन सत्राचे आयोजन विद्यापीठात मराठी विभागात करण्यात आले होते. यावेळी वित्त व लेखाधिकारी शरद भिंगारे, शाहू पाटोळे, कार्यक्रम अधिकारी नम्रता फलके, पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार, कैलास अंबोरे, दासू वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. भारत हा अनुभवी लोकांचा देश आहे, भारत हा विज्ञाननिष्ठ लोकांचा देश आहे. एक जे भारताची प्रतिमा बदलली, दुसरी गोष्ट नंतर भारताचे जे नेतृत्व विकसित झालं पार नेहरूजींपासून अलीकडच्या मोदीजींपर्यंत, या लोकांना जी प्रेरणा दिली, विवेकानंदांनी दिली, आणि ते कशामुळे झालं, ते एका कवितेमुळे झालं, एका भाषेमुळे झालं, एका प्राध्यापकामुळे झालं, आणि ते खरं ज्ञानामुळे झालं. हे निसंबंध आदमी गावात आपण आमच्या गावामध्ये पोरं जगायला भातात दुसऱ्या पुण्याचा पुण्याला अर्ध गाव पुण्यात नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वाणिज्य विभाग आणि ग्रामीण समाज संशोधन केंद्र संघटित लाभशेटवार व्याख्यानमालाचे कोविड-19 नंतर कृषी सुधारणा या विषयावर आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य विभाग आणि ग्रामीण समस्या संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लाभशेटवार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर अनंत आणि लता लाभशेटवार फाउंडेशन यांच्या वतीने सदर व्याख्यानमालेचे आयोजन मंगळवारी वाणिज्य विभागात करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर आनंद लाभशेटवार, डॉक्टर धनश्री महाजन, डॉक्टर भगवान साखळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोविड नंतर कृषी सुधारणा या विषयावर आपापले संशोधनपर मार्गदर्शन केले. I always feel very happy to come over here, and of course it's a great opportunity, Lapshetwar sir and madam, that you arrange such lectures in various universities, and you make it a point to be there and listen to the persons who have been invited for delivering whatever their thoughts or whatever they want to deliver to the audience. So they make it to a point, and I'm really very proud that last time also, I think some 2, 3, 4, 5 years before, sir was here, ma'am was not here that time, but I had delivered a lecture, and so when yesterday a person called me, I said I have already given a lecture, but then he said that sir wants a lecture on post-COVID agriculture reforms. तुम्ही ज्या देवीच्या वर्तमानपत्रामध्ये अमेरिकेपेक्षा वाचता ती एक साईड झाली. अमेरिका हे समृद्ध देश आहे, तिथे अपॉर्च्युनिटी खूप आहे आणि तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे वगैरे वगैरे आपण सगळं ऐकलेलं असतं, आणि ते लवकरात लवकर मिळतात. आपल्याकडले आय टीवाले सगळे तिथे जातात आणि भरभराटीला येतात, हे सगळं खरं आहे. पण त्याचबरोबर त्याच्या बाजूला दुसरी बाजू आहे, कृष्ण बाजू म्हणा, ती आपल्या लोकांना तेवढी माहिती आहे आणि आपल्या वर्तमानपत्रामध्ये कधी छापतते, तर ती बाजू मी इथे मांडलेली आहे. आता तुमच्या मी किती लोकांना ठाऊक आहे की अमेरिकेचे अध्यक्ष जे आहे जो बायडन, माहिती आहे का तुम्हाला की त्यांना बौद्धिक दौर्बल्य आहे, हे किती लोकांना ठाऊक आहे? म्हणजे त्यांना आठवत काहीच नाही. म्हणजे असे सभेमध्ये ते गेले आणि त्यांचे त्यांचे संरक्षण मंत्री त्यांचा परिचय करून देतात, ते विसर त्याचं नाव विसरत कोण संरक्षण मंत्री आहे. आता असं कधी होतं का? क्रीडा भारती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने श्री गुरुजी पुरस्कार निमित्ताने आयोजित आंतरशालेय लेझिम स्पर्धेत प्रजासत्ताक दिनाचे रंग दिसले. या स्पर्धेचे जिजामाता विद्यालयाच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले. 16 संघ आणि सुमारे 500 स्पर्धक सहभागी असलेल्या क्रीडा भारती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने श्री गुरुजी पुरस्कार निमित्ताने आयोजित आंतरशालेय लेझिम स्पर्धेत जिजामाता विद्यालयाच्या संघाने प्रथम, बलराम पाटील विद्यालयाच्या संघाने द्वितीय, तर धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे 11, 7 व 5,000 रोख बक्षीस व चषक प्रदान करण्यात आला. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मदिनानिमित्त श्री गुरुजी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त आंतरशालेय लेझिम स्पर्धेचे आयोजन धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जनकल्याण समितीचे देवगिरी विभागाचे कार्यवाह बाळकृष्ण खानविलकर, प्राचार्य डॉक्टर सर्जेराव ठोंबरे, क्रीडा भारतीचे प्रांताध्यक्ष पंकज भारसाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व सहभागी संघांनाही
या प्रसंगी क्रीडा भारतीच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात आले. पारितोषिके वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक महाविद्यालयाचे सचिव नितीन राठोड, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह प्रसन्नकुमार बोठे, दीनदयाळ संस्थेचे अध्यक्ष श्यामराव नाईक, मुख्याध्यापक बाबुल गावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. लेजिंग स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉ रंजन बडवणे व प्राध्यापक डॉ युसुफ पठाण यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा भारतीचे विनायक राऊत वाहुळे, प्रशांत जामदाळे तसेच सर्व सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक आदींनी परिश्रम घेतले. क्रीडा भारतीच्या पुढाकाराने आयोजित या लेझिम स्पर्धेत औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील अनेक संघ व खेळाडू सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीते आणि वाद्याच्या तालांवर या खेळाडूंनी लेझिम खेळताना अनेक प्रात्यक्षिके दाखविली. तिरंगा अशोकचक्राच्या आकारात लेझिम खेळून सहभागी संघांनी उपस्थितांची मने जिंकली. त्याच्यासाठी लेझिमसाठी आपल्या मनाची आणि बुद्धीची कशी पाहिजे, सांगड पाहिजे, शिस्त पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि ती शिस्त तुम्ही आज इथे दाखवली आणि आपण आपली लेझिम स्पर्धा केली. लेझिम स्पर्धा जी असते कशासाठी असते, स्पर्धा कशासाठी असते मित्रांनो? हा, खेळायसाठी, आनंद घेण्यासाठी. आणखी तुमच्यामध्ये असलेला जे कलागुण आहे त्याचा अति उत्कृष्ट जे प्रदर्शन करण्याचा जो वेळ असतो ती स्पर्धेची वेळ असते. आणि म्हणून मित्रांनो, स्पर्धा ही स्पर्धा न समजता काय समजायला पाहिजे? आपल्या अंगात असलेल्या सर्व उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचं जे काय आहे तर ती एक संधी असते, बरोबर आहे की नाही? तर ती संधी आज तुम्ही घेतली. 12 फेब्रुवारीला गोळवलकर गुरुजी, पूजनीय गोळवलकर गुरुजींच्या नावाने आपण जो पुरस्कार देतो त्याच्या निमित्ताने आपण ही स्पर्धा क्रीडा भारती आणि जनकल्याण समिती अशी मिळून केलेली आहे. आपल्या सगळ्यांचा उत्साह बघून आमचाही उत्साह खूप वाढलाय कार्यक्रमाचा. आणि अत्यंत चांगल्या रीतीने आता ढोंगरे सरांनी या वयात देखील आपल्याला योगच्या खेळून दाखवला आणि एक फार मोठं वातावरण पुरण या सगळ्या याच्यात निर्माण केलेलं आहे. आता सांगत होतो की ह्या ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे त्यापैकी कुणीतरी पहिलं येईल, कुणीतरी दुसरं येईल, कुणीतरी तिसरं येईल, कुणाचा कदाचित नंबर नसेल आला आज. पण तरीही खेळाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, तर आपण म्हणतो की प्रत्येकाने खेळाडू वृत्तीने ते खेळलं पाहिजे. म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो स्पोर्ट्समॅन स्पिरिट, म्हणजे हरलं तरी हे परत तितक्याच ताकदीने उभं राहायचं आणि ज्याने जिंकलं आहे त्याने ती जिंकल्यानंतरची ती हवा आपल्या आचारात विचारात डोक्यात जाऊ द्यायची नाहीये, तर अजून जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न करायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा जो हा जो लेझिम स्पर्धेचा सोहळा इथे होतोय तो ज्या श्रीगुरुजी पुरस्काराच्या निमित्तानं होतोय, त्या श्रीगुरुजी पुरस्कारामध्ये अखिल भारतीय पुरस्कारामध्ये एक विषय हा क्रीडा आहे आणि क्रीडा विषयातल्या अखिल भारतीय स्तरावरचे पुरस्कार हे श्रीगुरुजी पुरस्कारामध्ये दिले जातात, म्हणून आपण त्यानिमित्तानं लेझिम स्पर्धा आयोजित केली होती. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय गांधी भवन येथे पक्षाचा ध्वज फडकावून हात से हात जोडो या अभियानाला उत्साहात सुरुवात. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीचा कोणताच अजेंडा नाही, युती टिकणार नाही, आमदार बच्चू कडू यांचे प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.